शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त जुने नाशिक शिवजन्मोत्सव समिती मध्य नाशिक यांच्या वतीने साक्षी गणेश मंदिर भद्रकाली जुने नाशिक येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी लेझर व साऊंड शोचे आयोजन करण्यात आले होते, तर रविवारी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार व आरती करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 90 जणांचे नाशिक ढोलपथक. रणवीर संघ युद्ध कला प्रशिक्षण व सांस्कृतिक संवर्धन नाशिक यांच्या वतीने लाठी काठी भालेचक्र इत्यादींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मनपा आयुक्त चंद्रकांत पुळकुंडवार, आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, हरिभाऊ लोणारी, सचिन भोसले, संजय आप्पा चव्हाण, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी अशा अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. समिती मध्य नाशिकच्या वतीने सालामतपुराने ह्याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात इथे साजरा होत असून काल सुद्धा आपण इथे लेझर शोचं आयोजन केलेलं होतं. आज सुद्धा सकाळपासून सर्व नाशिकमधील अनेक मान्यवरांनी इथं उपस्थित लावून छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं. नाशिककर बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचा हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. अंकुश आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साक्षी गणेश मंदिराच्या समितीने अतिशय चांगला देखावा इथे उभा केलेला आहे. या निमित्ताने छत्रपतींच्या स्मृती ताज्या राहतात, जाग्या राहतात आणि त्यापासून आपण प्रेरणा घेत असतो. मी परत एकदा सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊ जय शिवराय, जय शंभूराजे. जुने नाशिक शिवजन्मोत्सव समिती मध्य नाशिक साक्षी गणेश मंदिर अध्यक्ष दिनेश भगवंतराव चव्हाण छत्रपती शिवरायांची यंदाच्या वर्षी 393 जयंती आहे ती आमच्या मंडळाच्या वतीने अतिशय धूमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. छत्रपतींचं नाव जरी घेतलं तरी अंगात एक संचार उभा राहत असतो. एवढे वर्ष झाले तरी देखील शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे, तो काही कमी होणार नाही. व आमचं जुनं नाशिक परिसर हे अत्यंत भव्यमय पद्धतीने आम्ही सजवलेलं आहे. जुनं आजकाल सर्व रूढी परंपरा या अतिशय उत्साहात साजऱ्या करण्यात येतात. आमच्या मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट हा 45 फूट भव्य दिव्य असा जुन्या नाशिकात प्रथमच किल्ला उभारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे LED साऊंड सिस्टीम अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. आम्ही रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये राजांना मानवंदना दिली व त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, त्याचप्रमाणे प्रभागातले नगरसेवक शाहू महाराज खैरे, सोमेश्वरानंदजी महाराज, संजय चव्हाण, विनायक भाऊ पांडे, हरिभाऊ लोणारी, आमदार देवयानीताई फरांदे यासह सर्व नागरिकातील ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे शिवभक्त, आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उभे राहून अतिशय आनंदात आम्ही हा सण साजरा करत आहोत. तरी आमचं आव्हान आहे का सर्व नाशिककरांनी जुन नाशिक समितीला एक आज भेट द्यावी. तरी सर्व नाशिककरांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
यावेळी आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जुने नाशिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष दिनेश बबनराव चव्हाण, कार्याध्यक्ष निलेश इंगळे, खजिनदार योगेश निकम, चेतन दाते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित होते.